ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी झुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. उत्तर पुणे जिल्ह्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालल्याचं दिसून येते. जुन्नर तालुक्यात सर्वसामान्यांसह आमदार अतुल बेनके यांनाही नुकतीच कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान बेनके यांच्या पाठोपाठ आता लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोन्हीही नेते कोरोनाच्या लढाईत प्रशासनाच्या बरोबरीने जुन्नर तालुका आणि नारायण गावातील जनतेच्या काळजीसाठी लोकांच्या सानिध्यात असायचे. लोकांना कोरोनापासून दूर ठेवताना त्यांनी स्वतःच्या घरापासून दूर राहत नागरिकांची काळजी घेतली आहे. मात्र हे दोन्ही नेते आज कोरोना बाधित झालेत. आमदार बेनके आणि सरपंच पाटे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दरम्यान कोरोनाचा विळखा घट्ट होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर झूम ऑन न्यूजच्या टीमने नारायण गावातील डॉक्टर पंजाब कथे यांच्याशी संवाद साधला. कोरोना आजारावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केलंय. पाहूयात सविस्तर. कथे संचालक डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव. आता सध्याचं जे कोरोनाची जे स्थिती आहे ती फार दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. तरी मला आपल्या जुन्नर आंबेगाव तालुका शिरूर आणि संगमनेर या जवळपासच्या सर्व आपल्या मित्रांना आणि सर्व नागरिकांना काही माहिती द्यायची आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आता सध्याच्या स्थितीमध्ये लोक खूप घाबरलेली आहेत. एखाद्या पेशंटचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला किंवा निगेटिव्ह आला तर त्यांची संभ्रम अवस्था झालेली आहे. तर या याच्यामध्ये जर एखाद्या पेशंटचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण की त्या पेशंटचे पॉझिटिव्ह येण्यामध्ये दोन तीन प्रकारचे पेशंट असतात. एक असतो माइल्ड असतो, मग मॉडरेट असतो आणि एक सिव्हिअर असतो. माइल्ड जर असेल तर त्याने आपलं जे कोविड सेंटर आहे ओझरचं तिथं जायला पाहिजे. मॉडरेट असेल तर त्यांनी आर एसला किंवा एसडीएसला जाऊन तिथं त्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून नेमकं समोरचं त्यांनी लाईन ऑफ ट्रीटमेंट कसं केलं पाहिजे तिथून लक्ष घेतलं पाहिजे. सिव्हिअर असेल तरी सुद्धा ते समोरचं सांगतील. आता मॉडरेटमध्ये जनरली काय होतंय की बा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, धाप येणे, त्यानंतर बरेच वेळा त्या पेशंटचं डोकं दुखणे, त्यानंतर जेवण त्याला चालत नाही, टेस्ट येत नाही, चव येत नाही त्या पेशंटला जेव्हा ते जेवण करायला जातात, आणि छातीमध्ये दुखणे, अशा बरेच काही त्याचे सिम्प्टम्स आहेत. आता मला वाटतं या गोष्टीत आता समाजाला जवळपास बऱ्याच गोष्टी माहीत झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये जरी एखाद्या पेशंटची टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्या पेशंटने एकदा चेस्ट एक्सरे करून पाहायला पाहिजे. कारण की त्याला जर सिम्प्टम असतील, कोरोनाचे तर सिम्प्टम आहेत, त्रास तर आहे आणि टेस्ट तर निगेटिव्ह आली, मग हा जरा गोंधळ होतो. त्यावेळेस त्यांनी चेस्ट एक्सरे करायचा, एचआरसीटी करायचं आणि तिघांचं कॉम्बिनेशन करून त्या डॉक्टरांशी कन्सर्निंग डॉक्टर जे काय एमडी मेडिसिन झालेली मंडळी आहे किंवा आपल्या गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स आहे यांच्याशी संबंध साधून हे सर्व दाखवून आणि समोरचे निर्णय घ्यायला पाहिजे. आता आपल्याला नारायणगावमध्ये एसडीएसला आपला नारायणगावमध्ये आरएसला आणि डॉक्टर शेवाडे सर जुन्नरचे आणि ओम चैतन्य हॉस्पिटल आहे आडेफाट्याचं आणि त्यानंतर समीर कुटे सरांनी सुद्धा हॉस्पिटल दिलेलं आहे गव्हर्नमेंटला. इथे हे सर्व पेशंटची ट्रीटमेंट होणार आहे. मग जर सिव्हिअर आणि मॉडरेट पेशंटची ट्रीटमेंट नारायणगावला होत असेल आणि त्या पेशंटची ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर त्या खरोखर त्या ट्रीटमेंटचा फायदा झालाय का पेशंटला, तर पेशंटला फायदा जर होत असेल तर त्यांचा जो ब्लड आपण घेतोय तर त्याला म्हणतात त्या ब्लडची जी टेस्ट आहे इथे हे आपल्याकडे आता हे एबीजी मशीन आणलेलं आहे आपण. ते एबीजी मशीन मध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे ते आर्टेरियल ब्लड गॅस अनालायझर आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये त्या पेशंटच्या ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल काय हे लक्षात येईल. त्यानंतर पुन्हा त्या पेशंटला डी डायमरचं काम पडते जो एक कोरोना पॉझिटिव्ह आणि सिव्हिअर पेशंट आहे आणि त्या पेशंटला आता म्हणजे त्रास होतोय भयानक. आता ट्रीटमेंट नारायणगाव सुरू झाली तर हे मिनी विडास म्हणून आपल्याकडे आता हे मशीन आलेलं आहे. याच्यामध्ये डी डायमर होईल त्यांचं, त्यानंतर फेरेटिन होईल. कारण ह्या लेवल जर चेक केल्या तर त्या पेशंटला फायदा होतोय का त्या ट्रीटमेंटचा, तो सुद्धा लक्षात येईल का पेशंट जास्त बॅड होत चाललाय का, याचा एक आपल्याला अंदाज नारायणगावमध्ये. हे फार मोठं काम आपल्या नारायणगावमध्ये झालं. हे कुठे कुणाकडेही फेरेटिन आणि डी डायमर या एरियामध्ये होत नाही ती व्यवस्था आपण इथे, म्हणजे आता पेशंटला आपण इथं ट्रीट करू शकतो. आणि आपल्या या जुन्नर आंबेगाव तालुक्यातील बरेच प्रायव्हेट डॉक्टर सुद्धा प्रचंड मदत करतायत गव्हर्नमेंटला. ते सुद्धा सर्व यायला तयार आहेत, सर्व आपापल्या येऊन सहकार्य करतायत. आणि आपल्याकडे एक चेस्ट स्कॅन आहे. आता तो आपला नारायणगाव, मंचर, आडेफाटा, जुन्नर, खेड या सर्व एरियातल्या लोकांना माहिती आपल्याला सिटी स्कॅन आहे. आता एचआरसीटी ही जी आहे, एचआरसीटी एक गोल्ड स्टँडर्ड आहे.
याच्यामध्ये त्या इमेजिंग मध्ये त्या पेशंटला किती इन्फेक्शन झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला कळेल आणि ते इन्फेक्शन झाल्यानंतर त्यानंतर समोरचं लाईन ऑफ ट्रीटमेंट करायला आपल्याला सोपं होईल. तर मला तरी असं वाटतंय की जुन्नर आंबेगाव आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी थोडस सोशल डिस्टन्सिंग केलेलं पाहिजे आणि आपला जर रिपोर्ट निगेटिव्ह आला किंवा पॉझिटिव्ह आला तरी आपण 14 दिवस दुसऱ्या पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नये, लोकांच्या संपर्कात येऊ नये, थोडं दूर राहिलं पाहिजे. ओव्हर डेअरिंग करू नये की मला कोरोना होणार नाही आणि असंच होणार आहे तसं असं करीन असं असं करू नका. सर्व जणांनी आपापली जर काळजी घेतली, सरांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली, तर मला असं वाटतं की आपला तालुका आणि आपल्या आजूबाजूचा परिसर आपण कोरोनापासून बचवू आणि भविष्यात सुद्धा कुठले गरीब पेशंट असतील, कोणी ज्या पेशंटची फायनान्शियल पोझिशन वीक असेल, तर 100% तुम्ही मला सांगा त्या पेशंटच्या आपण जे काय टेस्ट आहे त्या फ्री सुद्धा करू आणि ज्या पेशंटची सर्वसाधारण परिस्थिती असेल त्यांना डिस्काउंट देऊ आणि अशा पद्धतीने आपण कथे डायग्नोस्टिक सेंटरचा 100% डायग्नोस्टिक फॅसिलिटीचा गव्हर्नमेंटला आणि समाजाला पूर्णपणे सपोर्ट करण्याचा निर्धार मी आणि डॉक्टर पिंकी कथे आणि आमच्या सर्व कथे डायग्नोस्टिक सेंटरची टीम याला आहे आणि आपल्याकडे रेडिओलॉजिस्ट आहेत, पॅथॉलॉजिस्ट आहेत, हे सर्व टेक्निकल लोक असल्यामुळं आणि या अशा वेळेमध्ये या प्रादुर्भावामध्ये कोरोनाच्या या स्थितीमध्ये डायग्नोस्टिक सेंटरचा 100% पेशंटला फायदा करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हमीद सय्यद सह संजय पवार, झूम ऑन न्यूज, जुन्नर.